नमस्कार, या नई व्हिडिओमधून पुण्यात आपलं सर्वांचं स्वागत करतो. कृपया पुन्हा एकदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा CTET 2021 तयारीसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी अध्यापनशास्त्र म्हणजे मराठी पेडागॉजीवर आधारित महत्त्वाचे 15 प्रश्न जे विचारले जातील, खूप महत्त्वाचे हे प्रश्न आहेत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टीकरणासह मिळेल. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी CTET संपूर्ण तयारीसाठी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, पुढे येणारे बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. तर पहिल्या ठिकाणी 15 प्रश्न असतील. एक एक प्रश्न विचारल्यानंतर 1-5 सेकंदाचा वेळ असेल, त्यामध्ये तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. शेवटी पंधरा प्रश्नापैकी किती उत्तरे तुमची बरोबर आली हे सुद्धा सांगायचं आहे. तर पाच चला सुरू करूया. पहिला प्रश्न आहे की एखाद्या पाठातील एखाद्या शब्दाचं मूल्य म्हणजे काय, त्या शब्दाचा त्या संदर्भातील अचूक वापर, तो शब्द किती प्रकारे वापरता येतो, शब्दकोशातील त्या शब्दाचा अर्थ की पाठ संदर्भात त्या शब्दाला असणारे महत्त्व. तर पहा, प्रश्न असा आहे की एखाद्या पाठामध्ये एखादा शब्द जर वापरला असेल तर त्या शब्दाचं मूल्य, त्या शब्दाची किंमत म्हणजे काय. तर आता या ठिकाणी आपल्याला त्या पाठाच्या संदर्भाने त्या शब्दाला मूल्य कशा प्रकारे प्राप्त होतं हे सांगायचं आहे. तर पहा, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 की पाठ संदर्भामध्ये त्या शब्दाला किती महत्त्व आहे, तो शब्द किती महत्त्वाचा आहे, त्या शब्दाभोवती जी काही मध्यवर्ती कल्पना आहे तर ती किती अवलंबून आहे, तर हे त्या शब्दाला असणारं महत्त्व हे त्या पाठावरून समजतं आणि हेच त्या शब्दाचं मूल्य त्या पाठासंदर्भात असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. प्रश्न पाठ पुढचा आहे, वर्गात सतत अस्थिर असणाऱ्या आणि अभ्यासाकडे अजिबातच लक्ष न देणाऱ्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या चाचणीने करू नये. पर्याय आहेत पा बहुपर्यायी प्रश्न, दीर्घोत्तरी, निबंधवजा प्रश्न, आकृतींना नावे द्या, मोकळ्या जागा भरा यासारखे प्रश्न, नाट्यीकरण आणि गटकार्य. तर पहा, वर्गामध्ये एखादा विद्यार्थी अस्थिर असेल, चंचल असेल आणि त्याचं अभ्यासाकडे लक्ष नाही, तर अशा विद्यार्थ्याचं आपल्याला मूल्यांकन करायचं असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रश्नांची चाचणी आपण या ठिकाणी घेणार नाही. तर पहा, या ठिकाणी आपण बहुपर्यायी प्रश्न त्याला विचारू शकतो बहुपर्यायी प्रश्नाद्वारे, तर त्याचं मूल्यांकन करता येईल. त्याच्यानंतर आकृत्यांना नावे द्या यासारखे प्रश्न आपल्याला विचारता येतील, मोकळ्या जागा म्हणजे रिकाम्या जागा भरा यासारखे सुद्धा प्रश्न आपण त्या विद्यार्थ्याला देऊ शकतो. त्याच्यानंतर पण नाट्यीकरण आणि गटकार्य करा याच्यामधून सुद्धा त्या विद्यार्थ्याचं आपला मूल्यांकन करता येईल. परंतु जे दीर्घोत्तरी प्रश्न असतात ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याला आठवून त्या प्रश्नाचं उत्तर लिहावं लागतं, निबंधाचा प्रश्न सुद्धा त्याच टाईपचे असतात, म्हणजे या ठिकाणी जे विद्यार्थी अस्थिर असतात, चंचल असतात किंवा त्यांचं अभ्यासाकडे अजिबात लक्ष नसतं, तर अशा विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी आणि निबंधवाचक प्रश्न असतात तर ते आपण देऊन त्यांची चाचणी घेऊ शकत नाही किंवा ते घेता येणार नाही. कारण बा अशा प्रश्नांमधून त्यांना जो अभ्यास आहे तो आपला झाला नाही अशा प्रकारची जाणीव होऊ शकते आणि ते या ठिकाणी पा जर त्यांना त्या प्रश्नांची उत्तर देता आली नाही तर त्यांच्यामध्ये न्यूनगंड सुद्धा निर्माण होऊ शकतो. म्हणून पा जाणीवपूर्वक आपल्याला दीर्घोत्तर आणि निबंधाचा प्रश्न या ठिकाणी त्यांना देता येणार नाहीत किंवा ते देऊ नये. म्हणून पा पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पा पुढचा आहे की तक्रार अर्जामध्ये तक्रारीचा मजकूर कोठे असला पाहिजे, पत्राच्या सुरुवातीला, परिच्छेद 2 मध्ये, परिच्छेद 1 मध्ये की पत्राच्या शेवटी. तर पा तक्रार अर्ज आपण लिहितो तर त्याच्यामध्ये तक्रारीचा मजकूर कशामध्ये किंवा कोठे लिहिला पाहिजे. तर पा याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, परिच्छेद 2 मध्ये जो तक्रारीचा मेन मुद्दा असतो किंवा जो मुख्य मजकूर असतो तर तो परिच्छेद 2 मध्ये लिहिला पाहिजे. प्रश्न पा पुढचा आहे, जे शिकवले जाते ते सर्वच आत्मसात होते असे नसते, कारण शिक्षक आणि विद्यार्थी हे कधीच आपला संपूर्ण विषय आत्मसात करू शकत नाहीत. विद्यार्थी अनौपचारिक चर्चेमध्ये जास्त रस घेतात. शिक्षकाच्या आणि विद्यार्थ्यांच्या आर्थिक स्तरामध्ये पुष्कळ अंतर असते, म्हणून की प्रत्येक विद्यार्थ्याची आकलन क्षमता, व्यक्तिमत्व भिन्न भिन्न असते आणि ते वेगवेगळ्या सामाजिक स्तरामधून आलेले असतात. तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे की जे शिकवले जाते ते सर्वच आत्मसात होते असे नसते, कशामुळे हे असं होत असेल.
तर पहा, जे शिकवलं जातं ते सर्वच आत्मसात होत नाही. कारण पहा, प्रत्येक विद्यार्थ्यात जी आकलन क्षमता असते किंवा व्यक्तिमत्व हे भिन्न भिन्न असतं आणि वेगवेगळ्या सामाजिक स्तरामधून ते विद्यार्थी आलेले असतात. तर या सर्व गोष्टींमुळे प्रत्येक विद्यार्थ्याची जी आत्मसात करण्याची क्षमता असते तर ती वेगवेगळी असते. आकलन क्षमता सुद्धा वेगळी असल्यामुळे या ठिकाणी जे शिकवले जाते ते सर्वच विद्यार्थ्यांना आत्मसात होत नसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार आहे. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की कादंबरी वाचन आणि वृत्तांत वाचन या दोन गोष्टी पूर्णपणे भिन्न गोष्टी आहेत. तर कादंबरी वाचकाकडे खालीलपैकी कोणती गोष्ट असणे आवश्यक आहे? पर्याय पहा, उच्च पातळीची बौद्धिक क्षमता, सर्वसामान्य भावनिक प्रतिसाद. उच्च पातळीची बौद्धिक क्षमता आणि सर्वसामान्य भावनिक प्रतिसाद की लेखकाची शैली आणि त्याने दिलेला संदेश यांचे मूल्यांकन करण्याची क्षमता. तर कादंबरी वाचकाकडे खालीलपैकी कोणती गोष्ट आवश्यक आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 की कादंबरी वाचकाकडे जे लेखक असतात त्या लेखकाची शैली काय आहे आणि त्याने त्या कादंबरीमधून कोणता संदेश दिलेला आहे याचं मूल्यांकन करण्याची जी क्षमता आहे ती कादंबरी वाचकाकडे असणे आवश्यक आहे. प्रश्न पहा पुढचा आहे, विद्यार्थी केंद्रित अध्यापन प्रक्रिया कोणती? आता या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित अध्यापन प्रक्रिया खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. व्यक्तिगत सूचना, प्रात्यक्षिक, प्रतिकृती की व्याख्यान. तर पहा, याचं उत्तर येणार पहा, विद्यार्थी केंद्रित ज्या काय अध्यापन पद्धती असतात किंवा ज्या काय प्रक्रिया असतात तर याच्यामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांना व्यक्तिगत अशा सूचना देत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याकडे शिक्षकांना वैयक्तिक असं लक्ष द्यावं लागतं. तर ज्यावेळी शिक्षक वैयक्तिक लक्ष देतात, व्यक्तिगत सूचना देतात, तर त्याच वेळेस ती जी काही पद्धती असते तर ती विद्यार्थी केंद्रित पद्धती असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 व्यक्तिगत सूचना ही विद्यार्थी केंद्रित अध्यापन प्रक्रिया आहे. प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणता गट हा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या वाचन प्रक्रियांचा आहे? पर्याय एक आहे पहा, आनंद, माहिती, बारकावा, पुस्तक चाळणे, शोधणे, शोध लावणे, छापील मजकूर, भरकन तपासणे, विस्तृत वाचन. पुस्तक चाळणे, छापील मजकूर, भरकन तपासणे, विस्तृत वाचन, सघन वाचन. पुस्तक चाळणे, छापील मजकूर, भरकन तपासणे, शोध लावणे, शोधणे. तर पहा, अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे काही प्रक्रिया आहेत त्या तपासायच्या आहेत किंवा शोधायच्या आहेत की ज्याच्यामध्ये वाचनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत, वाचना व्यतिरिक्त दुसऱ्या प्रक्रिया नसाव्यात. तर पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 जर पाहिला तर त्याच्यामध्ये पहा, वाचनाची प्रक्रिया जर पाहिली आपण तर आपण सुरुवातीला पुस्तक चाळतो, ही एक प्रक्रिया वाचनाची आहे. त्याच्यानंतर पहा, छापील मजकूर असतो तो भरकन आपण तपासून घेतो की कशा प्रकारे तो मजकूर आहे, तर ही सुद्धा एक वाचनाचीच प्रक्रिया आहे. त्याच्यानंतर पहा, आपण विस्तृत वाचन करतो, प्रत्येक पानाचं विस्तृत वाचन या ठिकाणी आपण त्या ठिकाणी करत असतो. आणि त्याच्यानंतर पहा, आपण सघन वाचन करतो म्हणजे खोलवर जे काय अर्थ आहे ते समजण्यासाठी आपल्याला खोलवर वाचन करावं लागतं. म्हणजे या ठिकाणी या चारही ज्या काय प्रक्रिया आहेत त्या वाचनाच्या आहेत. पर्याय क्रमांक 3 याच्यामध्ये ज्या काय चारही प्रक्रिया दिलेल्या आहेत त्या वाचनाच्या प्रक्रिया आहेत. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे की खालील वेगवेगळ्या क्षमतेच्या गटापैकी कोणता गट हा संमिश्र जातीय असतो? लिंग आणि वय, सामाजिक स्तर, बुद्धी आणि कौशल्य की आर्थिक स्तर. तर पहा, याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 बुद्धी आणि कौशल्य. ही जे काही क्षमतेचा गट आहे तर याच्यामध्ये असे वेगवेगळ्या अशा संमिश्र जातीय क्षमता समाविष्ट असतात. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. त्यानंतर प्रश्न पुढचा आहे, किंचित अध्ययन अक्षमता असणारा विद्यार्थी अभ्यासातील विषयात वर्गातील इतर विद्यार्थ्यांच्या मागे पडू नये म्हणून करावी लागणारी उपाययोजना खालीलपैकी कोणती? पहा, या ठिकाणी एक विद्यार्थी आहे तो किंचित अध्ययन अक्षमता असणारा आहे आणि त्याला इतर विद्यार्थ्यांच्या मागे तो पडू नये यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे? पर्याय पहा, त्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त मजकूर संगणकावर दिला पाहिजे किंवा देणे, त्या विद्यार्थ्याला अपरिचित असणारे शब्द हुडकून काढून त्याचा अर्थ त्याला समजावून सांगणे, फक्त अभ्यास साहित्यावरच म्हणजे पाठ्यपुस्तकावरच भर देणे, वाचनासाठी पाठ्यपुस्तकांचा ढोबळ मानाने सारांश देणे.
तर बघा खालीलपैकी कोणती उपाययोजना केली पाहिजे त्याच्यामुळे किंचित अध्ययन अक्षमता असणारा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडणार नाही. तर पहा यासाठी त्या विद्यार्थ्याला अपरिचित असणारे जे काही शब्द आहेत म्हणजे त्या विद्यार्थ्याला अपरिचित असणारे शब्द आपण शोधून दिले पाहिजे, हुडकून दिले पाहिजे आणि त्या शब्दांचा अर्थ त्याला समजावून सांगितला पाहिजे. कारण पहा इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये त्याला अपरिचित असणारे शब्द वाचता येत नाहीत किंवा त्याला त्याचे अर्थ सांगता येत नाहीत आणि जर अर्थ सांगता आले नाही किंवा वाचता आले नाही तर तो इतर तो विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडणार आहे. त्याच्यामुळे पहा इतर विद्यार्थ्यांना जे अपरिचित शब्द आहेत ते त्याला त्यांना स्वतःला ओळखता येतात, शोधता येतात, त्यांचे अर्थ सुद्धा पहा ते शोधू शकतात. परंतु पहा किंचित अध्ययन क्षमता असणारे जे विद्यार्थी आहेत ते अशी जे काही शब्द आहेत ते हुडकू शकत नाहीत किंवा त्यांचे त्याला अर्थ शोधता येत नाहीत किंवा त्यांना समजत नाहीत. म्हणून पहा अशा विद्यार्थ्याला जर आपण असे अपरिचित असणारे शब्द हुडकून दिले आणि त्यांचे अर्ध्याला समजावून सांगितले तर इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत ते मागे पडणार नाहीत. म्हणून ही उपाययोजना आपण केली पाहिजे. प्रश्न पहा पुढचा आहे, विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचे मूल्यमापन करताना खालीलपैकी कोणती गोष्ट जास्त आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्याचं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी कोणती गोष्ट खालीलपैकी केली पाहिजे. विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठी भरपूर संधी दिली गेली पाहिजे. विद्यार्थ्याला लिखाणानंतर चुका सांगण्यापेक्षा विद्यार्थी लिखाण करीत असतानाच त्याला चुकांची जाणीव करून दिली पाहिजे. विद्यार्थ्याला मर्यादित लेखन दिले गेले पाहिजे. व्याकरणाला जास्त महत्त्व दिले गेले पाहिजे. आता या ठिकाणी पहा लेखन कौशल्याचं मूल्यांकन करायचं आहे त्यासाठी खालीलपैकी जास्त महत्त्वाची किंवा जास्त आवश्यक असणारी गोष्ट आपल्याला सांगायची आहे. तर पहा लेखन कौशल्याचं मूल्यांकन करत असताना आपल्याला विद्यार्थ्यांना लिखाणानंतर ज्या काही चुका आहेत त्या चुका सांगायच्या नाहीत. तर त्या चुका सांगण्यापेक्षा विद्यार्थी लिखाण करत असतानाच त्याला काही चुकांची जाणीव आपण करून द्यायची आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही लेखन कौशल्याचं मूल्यमापन आहे तर ते या ठिकाणी योग्य असं होणार आहे. त्याच्यामुळे पहा या गोष्टीवरती जास्तीत जास्त आपण भर दिला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. प्रश्न पहा पुढचा आहे, आपल्या भाषेत सर्वात जास्त शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत. मराठी भाषेमध्ये सर्वात जास्त शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आले आहेत. रशियन, अरेबिक, लॅटिन, संस्कृत. तर पहा मराठी भाषेमध्ये सर्वात जास्त जे शब्द आहेत ते पहा संस्कृत भाषेमधून आलेले आहेत. पर्याय क्रमांक 4. प्रश्न पहा पुढचा आहे, व्याकरण अध्यापनाच्या बाबतीत सर्वात जास्त चुकीचे गृहीतक कोणते आहे. पाठ वाचताना आणि लेखन करताना व्याकरणाचा अभ्यास करता येतो. पारंपरिक पद्धतीने फक्त व्याकरणच शिकवावे त्याचा उपयोग बोलणे आणि लेखन यासाठी होतो. विद्यार्थ्यांच्या लेखनातील चुका दुरुस्त करून फारसा फायदा होत नाही. व्याकरणातील गुंतागुंतीचा भाग समृद्ध वाङ्मय आणि समृद्ध भाषा यांच्या अभ्यासाने शिकता येतो. तर या ठिकाणी सर्वात जास्त चुकीचं जे गृहितक आहे पा व्याकरणाच्या अध्यापनाच्या बाबतीत ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजे इतर जे काही गृहितक आहेत ते कमी चुकीचे असतील किंवा बरोबर असतील परंतु एक जास्त चुकीचं आहे. सर्वात जास्त चुकीचं गृहितक यापैकी पारंपरिक पद्धतीने फक्त व्याकरणच शिकवावे त्याचा उपयोग बोलणे आणि लेखन यासाठी होतो. तर पहा हे जे काही गृहितक आहे तर ते या ठिकाणी व्याकरण अध्ययनाच्या बाबतीत सर्वात जास्त चुकीचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, द्वितीय भाषेतून दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांना समजणे आवश्यक आहे. हे कौशल्य पाहण्यासाठी वापरावी लागणारी मूल्यमापन पद्धती म्हणजे खालीलपैकी कोणती. यापुढे काय होणार याचा अंदाज करण्याची क्षमता, संभाषण करण्याची क्षमता, माहिती संग्रह आणि ती माहिती अचूकपणे आठवण्याची क्षमता, माहिती विश्लेषणाची क्षमता. तर आपण ज्या काही द्वितीय भाषा असतात त्या द्वितीय भाषेतून विद्यार्थ्यांना काही सूचना देतो त्या विद्यार्थ्यांना सूचना समजल्या पाहिजे किंवा समजणे आवश्यक आहे. तर हे जे काही कौशल्य आहे त्या सूचना विद्यार्थ्यांना समजल्या आहेत किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर खालीलपैकी कोणती मूल्यांकन पद्धती आपल्याला वापरावी लागेल किंवा वापरली पाहिजे.
तर हे वरील कौशल्य पाहण्यासाठी लागणारी मूल्यांकन पद्धती म्हणजे माहिती संग्रह आणि ती माहिती अचूकपणे आठवण्याची क्षमता. म्हणजे आपण विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेतून काही सूचना दिल्या तर त्या सूचना विद्यार्थ्यांनी संग्रहित करून ठेवल्या पाहिजे. म्हणजे पहा, त्या माहिती संग्रह त्याचा झाला पाहिजे आणि ती माहिती अचूकपणे त्याला ती आठवली पाहिजे. म्हणजेच याचाच अर्थ या ठिकाणी आपण ज्या काय द्वितीय भाषेतून विद्यार्थ्यांना सूचना देतो तर या सूचना त्या विद्यार्थ्याला समजलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी हे कौशल्य पाहण्यासाठी ही मूल्यांकन पद्धती वापरावी लागते. त्यानंतर पहा प्रश्न पुढचा आहे, खालीलपैकी कोणत्या प्रकाराने नाटक उत्तमरित्या शिकविता येते. विद्यार्थ्यांना ते नाटक बऱ्याच वेळा शांतपणे वाचायास सांगून कथावस्तू समजावून घेण्यास सांगणे, विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग करून कथावस्तू समजावून घेण्यास सांगणे, विद्यार्थ्यांना आकलन झाले की नाही हे पाहण्यासाठी त्यांना अनेक प्रश्न विचारणे, नाटकाची कथावस्तू आणि व्याकरण यावर वेगवेगळे प्रश्न विचारून चाचणी घेणे. तर या ठिकाणी उत्तमरित्या कोणत्या प्रकारे नाटक शिकवता येते. तर पहा, जर उत्तमरित्या नाटक शिकवायचं असेल तर या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गट केले पाहिजे. विद्यार्थ्यांचे गट करून त्यांच्याकडून प्रत्यक्ष नाटकाचा प्रयोग करून घेतला पाहिजे आणि कथावस्तू असतील त्या कथावस्तू समजावून घेण्यास त्यांना सांगितलं पाहिजे. तरच विद्यार्थी या ठिकाणी योग्य प्रकारे जे नाटक करणार आहेत. म्हणजे या ठिकाणी नाटक उत्तमरित्या अशा प्रकारे आपल्याला विद्यार्थ्यांना शिकवता येतं. पर्याय क्रमांक 2. प्रश्न पुढचा आहे, माहितीपर अध्ययन विद्यार्थ्यांच्या विचाराला चालना देत नाही, गप्प बसणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देते, विद्यार्थ्यांमध्ये सृजनात्मक विचार निर्माण करू शकत नाही की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यास परवानगी देते. तर पहा, माहितीपर अध्ययनाने खालीलपैकी काय होतं. तर पहा, या ठिकाणी माहितीपर अध्ययनामुळे विद्यार्थी प्रश्न विचारू शकतात. म्हणजे पहा, विद्यार्थ्यांना त्यांना जे प्रश्न पडतील तर ते प्रश्न विचारण्याची परवानगी हे माहितीपर अध्ययन देते. तर पहा, अशा प्रकारे या ठिकाणी आपण 15 प्रश्न, महत्त्वाचे 15 प्रश्न या ठिकाणी पहा अध्यापन शास्त्रावर आधारित पाहिलेले आहेत. तर पहा, आता 15 पैकी तुम्हाला एकूण किती स्कोर आला तर या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. त्याच्यानंतर पहा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहा चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमधून, तोपर्यंत धन्यवाद.